केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। अहमदनगर मधील प्रवरा नगर येथे देशातील पहिल्या सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, चंद्रकांत पाटील उपस्थित होते। पहिले सहकार मंत्री अमित शाह यांनी अहमदनगरच्या प्रवरा नगरमध्ये बोलताना ही भूमी सहकार क्षेत्राची काशी असल्याचं सांगितलं। याचं श्रेय त्यांनी पद्मश्री विखे पाटलांना दिलं। सहकार क्षेत्राचा पाया रचण्याचं काम पद्मश्री विखे पाटलांनी केलं। मोठ्या अडचणींचा सामना करत त्यांनी हे काम केलं, त्यामुळे प्रत्येकानं ही माती आपल्या कपाळाला लावली पाहिजे असं ते म्हणाले। लिज्जत पापड अमूल यांचा अभ्यास करायला जगातून लोक येतात। साखर कारखाने सुरू राहावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। एकही साखर कारखाना प्रायव्हेट होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। मी सहकारात तोडायला नाही जोडायला आलोय, मात्र राज्य सरकारने देखील राजकारणापलीकडे जाऊन याचा विचार करावा असा सल्ला यावेळी शहा यांनी दिला। माझ्यासमोर एखादा विषय आला तर सहकारी संस्था कोण चालवतं यापेक्षा कसा चालतोय हे मी बघणार आहे, मात्र राज्य सरकारने देखील हेच करावं। येणाऱ्या दिवसात नवीन सहकार नीती आणणार आहे। महाराष्ट्रातील सहकार मजबूत आहे। केंद्र आणि राज्य सरकारने मिळून राज्यातील सहकार टिकवणं आणि वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं यावेळी शहा म्हणाले। दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकारानं सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं, मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षापर्यंत कोणाला सहकार मंत्रालय स्थापन करावं वाटलं नाही अशी टीकाही त्यांनी केली। आजच्या घडीला सहकार आंदोलन अडचणीत आलंय। सुरुवातीला महाराष्ट्राच्या सहकारी बँकांची देशात चर्चा होती, मात्र नंतर त्यांची परिस्थिती काय झाली, त्यामध्ये घोटाळे कुणी केले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान राज्य सरकारने राजकारण बाजूला ठेवून सहकार क्षेत्राकडे पाहावं असं अमित शहा म्हणाले।